केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप काही काळ जाहीर झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारत कामाला आजपासून सुरुवात केली. अमित शहा यांनी गृह आणि सहकार मंत्रालयाचा कार्यभार आज स्वीकारला. देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत दहशतवाद, घुसखोरी आणि नक्षलवादाच्या संकटातून देशाची मुक्तता करण्याचा निर्धार शहा यांनी व्यक्त केला. भारत फर्स्ट आणि वसुधैव कुटुंबकम ही देशाच्या परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्व राहतील असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं परराष्ट्र व्यवहार धोरण अतिशय यशस्वी राहील असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला. चीन आणि पाकिस्तान यांच्याशी सरहद्दी संदर्भातल्या मुद्द्यांवरती तोडगा काढण्यावरती भारताचा भर राहील. सरहद्दी पलीकडच्या दहशतवादावरती भारताला तोडगा काढायचा आहे असंही जयशंकर म्हणाले. अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचाही कार्यभार त्यांनी आज स्वीकारला. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांनी वैष्णव यांचं स्वागत केलं. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशसेवेसाठी पुन्हा कौल दिल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधानांनी जनतेच्या जीवनामध्ये प्रचंड परिवर्तन घडून आणल्याचंही ते म्हणाले. आर्थिक ताकत को 11वें स्थान से 5वें स्थान पे लाएं, जन जन के जीवन में एक बहुत बड़ा चेंज लाएं, इसी भावना के साथ प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की सरकार जो आशीर्वाद दिया है जनता ने मोदी जी को, उस आशीर्वाद को फलीभूत करने के लिए उसी भावना के साथ, जनता की सेवा की भावना के साथ काम करें. बहुतांश कैबिनेट मंत्री आजच कार्यभार स्वीकारत त्वरित कामाला सुरुवातही केली.